बुलेटिनची सुरुवात करतोय एका ब्रेकिंग बातमीने। नाशिक जिल्ह्यातील चांदवड शहरातल्या कोविड केअर सेंटरच्या इमारतीला भीषण आग लागली आहे। दरम्यान या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे। दरम्यान या घटनास्थळी मालेगाव पिंपळगाव चांदवडचे अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले असून त्यांच्याकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे। दरम्यान सुदैवानं सेंटरमधून सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे। तर या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती आहे। तर या आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्टच आहे। आपण पाहू शकतोय या आगीची ही दृश्य। दरम्यान सर्व रुग्णांना या ठिकाणी सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं आहे, मात्र ही इमारत या ठिकाणी जळून आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान या ठिकाणी कोविड केअर सेंटर होतं आणि या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार सुरू होते, मात्र या रुग्णांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळते आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित, आपण पाहतोय या ठिकाणी ही आग कोविड सेंटरमध्ये लागली आहे, अनेक रुग्ण या ठिकाणी असतील, दरम्यान काय माहिती मिळते या संदर्भात? नक्कीच, हे जे कोविड सेंटर आहे, या कोविड सेंटरचं आजच दुपारी उद्घाटन त्या ठिकाणी होणार होतं। मुंबई आग्रा महामार्गालगतच हे कोविड केअर सेंटर एका खासगी इमारतीमध्ये सुरू करण्यात आलेलं होतं। त्या ठिकाणी 5 ते 6 रुग्ण उपचार घेत असल्याची देखील माहिती मिळते आहे। दुपारच्या सुमारास अचानक या कोविड केअर सेंटरच्या इमारतीला आग लागली, त्यानंतर ताबडतोब या सर्व रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळते आहे। मात्र या इमारतीच्या खालील बाजूला जे फर्निचरचं दुकान आहे, त्याचबरोबर हॉटेल आहे, हे फर्निचरचं दुकान आणि हॉटेल देखील या संपूर्ण ठिकाणी या इमारतीला आगीचा वेढा पडलेला आहे। प्रचंड धुराचे लोट जे आहे ते संपूर्ण परिसरामध्ये पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ही आग नेमकी कशी लागली याचं कारण अद्याप कळू शकलेलं नसलं तरी मालेगाव असेल, पिंपळगाव असेल, चांदवड असेल, अशा बाहेरून आलेल्या अग्निशमन दलाच्या बंबा द्वारे या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहे ते सुरू आहे। सुदैवाने अद्यापपर्यंत तरी या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये, मात्र आग प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लागलेली आहे आणि शर्थीचे प्रयत्न जे आहे ते सध्या अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात येत आहे। नक्कीच, धन्यवाद अभिजित दिलेल्या या सविस्तर माहिती संदर्भात। तर आपण पाहतोय कोविड केअर सेंटरमध्ये ही भीषण प्रकारची आग लागली आहे आणि या आगीतून आता सुखरूपपणे रुग्णांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळते, मात्र या आगीवर अजूनही नियंत्रण मिळवू शकलेले नाही आहे अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी। दरम्यान आता ही आग विझण्याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे।